बरोबर. कुठला व्हॉट्सअपचा ग्रुप कुठला आहे का किंवा ज्याला खरंच पुढे जायचंय किल्ला वाचवायचे असं कोण आहे का डोक्यात नाही लोकांचे. भाषा ठेवायची तसलं ग्रुप आहे पण बाबा ज्याला किल्ला वाचवायचे म्हणून किती लोक आहेत फक्त लोक तुम्हाला गावणार त्याला काय अर्थ आहे राहिले. म्हणून जी काय म्हटलं आपण दुसऱ्याला ज्ञान देण्यापेक्षा मी ठरवलंय आपण आपल्यापासून चालू करू ना काय केलंय सुरुवात म्हणजे आपण आपल्यापासून सुरुवात करायची केली इथं सांगतो सर तुम्हाला सुरुवात केल्यानंतर ज्या समोरच्या व्यक्तींवर विश्वास बसतोय त्या व्यक्तींची संगत करणे आणि गाठी भेटी घेणे तेवढं हॅलो महत्वाचं. हा तेच अहो सांगतोय काय आता मला सांगा बघा माणूस एकदा फसतो दोनदा फसतो तीनदा दिसतो आणि एक एवढं पण सांगतो एक कळतं की आपल्याला आपण एवढं चांगलं बोलतोय आपण लोक चांगलं सांगतोय लोक आपल्याला चांगलंच सांगणार लोकांना पण कळतंय की बाबा ही लोक खरंच चांगलं काम करतायत. मी माझ्याशी बोलतोय माझ्या भावाशी जेव्हा बोलणार ना मी त्याला घेऊन येणार तुम्ही म्हणणार काय इडी माणसं ती असं एवढं परत तुम्ही बोलणार आम्हाला काय इडी माणसं इथला काही ती एवढं पण म्हणणार काही काय यांना कसं ना आम्हाला 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 आमच्या घरात आम्ही पर असं पण नाही आम्ही शिक असं पण काय नाही की आम्ही म्हणजे आम्हाला येड्यात काढलं लोकांनी काय लोक कसला यांना नाद लागलाय असं पण अहो काय बोलायचं म्हणतात काय लगी एवढी पुढे सगळी शिकलेली आणि काय लोकांचं ऐकलं तर लोक आपलं सांभाळायला येणार आहेत का निस्तरायला येणार आहेत लोक अहो तसं नाही कसं आहे माहितीये का म्हणजे लोकांना काय वाटतं की बाबा या गाया पाळणं किंवा म्हशी पाळणं किंवा मेंढरं करणं ही वाईट गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे मग शिकलेल्या लोकांनी करू नये हे कोणी सांगितलं कोण करणार बाकीची लोक सांगा की कोण ठरवणार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहित आहे काय म्हणलं ही तुम्ही जेवढी गायीची सेवा कराल किंवा गायीला तुम्ही चांगलं समजाल तिला ती गाय तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला देतच असते तुम्हाला महागाईची गरज नसते बरोबर ती देतच असते म्हणजे तुम्हाला महागाईची जेव्हा येत असते वेळ येत असते ना तेव्हा ते आपोआप तुम्हाला मिळत असते पण ती तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवून तुम्हाला जे काय पडतंय काय तुम्ही तुमचा विचार शांत डोक्याने विचार करून बरोबर त्याच्या आम्हाला मला तर लई वेळात अडकत काय लकाई पोरगे आलं का नुसतं लगा गाडी घेऊन फिरत असते इकडे जाते तिकडे जाते ह्या गोट्याला भेट त्या गोट्याला भेट अरे पण त्या गोट्याला गेल्या जी माझ्या मनाला शांती लागते ती लय मोठी शांती आहे ना. किती वय आहे तुमचं? माझं आता 37 वय. बरोबर 37 वय आहे पण मी कुठल्याही पाहुण्या रावल्याकडे जात नाही तेवढं मी डोक्यांचं गोट बघतो. चांगली गोष्ट माझी म्हणजे लोक आम्हाला सांगतो काय काय पोरगायला काही येत नाही काय पण काय मला माहिती आहे ना मला म्हणजे खिल्लार म्हणा किंवा ह्या प्राणी प्राणी थोडक्यात काय काय लोकांच्या बाबतीत म्हणायचं गेलो तर निसर्ग सगळ्यात सगळ्यात मोठी शक्ती असेल तर निसर्ग निसर्ग म्हणजे कोण गाई ज्या गायीने सगळे देव आपल्या पोटात ठेवले त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे सांगत सांगत या जिथं आजच्या तारखेत अशी लोक आहेत जी मुसलमान लोक आहेत जी म्हणजे लोकांचा प्रचार करायचा चाललंय की मुसलमान लोक गाय नीट सांभाळत नाहीत काय नाहीत काय नाही अहो मुसलमान लोकांसाठी गाय पण कोण सांभाळत नाही ही पण लोकांना माहित नाही एक नंबर गाय सांभाळते त्यांच्या समाजात सुद्धा एक नंबर संगोपन करणारी माणसं अहो एक नंबर म्हणजे एक नंबर माणसं आहेत माहितीये का काय काय ठिकाणी आदर्श घेण्यासारखं आहे असं तुम्हाला लांब तर नाही सांग वारिस पठाण जे आहेत का वारिस इंदोर इंदापूर माझे पठाण साहेब वारिस हा पठाण साहेब त्यांचा पण त्यांचा पण खिल्लार गायचा गोटा बघितली आलाय नादखुळा व्यक्तिमत्व आणि त्या माणसाकडे बघून मला वाटायला लागलं की अरे आपण काहीतरी करू शकतो एवढं सांगतो म्हणजे मला जसं मी बघितलं युट्यूबला जे बघितलं पहिल्यांदा त्या माणसाला मी बघ त्या माणसाचा पहिला व्हिडिओ बघितला होता ती पण सांगतो तुम्हाला म्हणजे त्या माणसाने एवढा इंटरेस्ट घेतलं तर आपण का नाही घेत इंटरेस्ट म्हणजे काय माहिती सर आपल्याला म्हणजे गायडन्स नव्हतं ना सर आणि तेव्हा आपण काय कामाला कुठे नव्हतो किंवा आपलं काय चार पैसे आपल्याला नव्हतं आता कसं झालंय देवाच्या कृपेने
आपण जी विचार केला होता अहो अशा मध्ये वेळ आल्या की फार फार कोरोनाचा आम्ही फार वर पडलो होतो, पण त्यातून पण आम्ही उभं राहिलोय, उभं राहिलो, घर उभं केलं पूर्ण, आणि आम्ही शेवट पण आमची जनावरं काही आम्ही विकली नाही, ठेवली आम्ही, हा त्यात पण आम्ही आमची जनावरं ठेवली. लांबचं उदाहरण नाही, सय्यद साहेब, सय्यद डॉक्टर आपले सय्यद सरांना ओळखता का तुम्ही? होय. सय्यद सर देव माणूस, देव माणूस सय्यद सर, कुठलं माहितीये का? हा कोरेगाव तालुक्यातले बघा. हा मुसलमान आहेत पण काय त्यांच्या गायी सांभाळत्या, काय त्या गायी बद्दल आपुलकीच्या माणसाला, नादखुळा, नादखुळा म्हणजे एक नंबर. यावं अशी माणसं नाहीत मिळत, फक्त म्हणायचं अहो ती मुसलमान असं करतात, तसं नाही राहील, खोटं आहे, खोटं आहे सगळं, खोटं आहे. म्हणजे मी अक्षरशः माझ्या डोळ्यानं बघितलं, आणि मला तुमच्याकडे पण यायचं, तुमचं लय दिवस ट्राय करतोय मी तुमच्याकडे भेटायचं भेटायचं भेटायचं, कधी योग येत नव्हता. बरोबर, योग येत नव्हता. आणि आता तर तिथे तांडोरच्या त्या बैलाच्या नादानं का व्हायना मुलाचा ते योग आलाय. बर, म्हणजे तांडोरच्या राजाचे व्हिडिओ बघून योग आला. हा ते नेहमी बघत असतो मी, त्या तांडोरच्या बैलाचा आहे ना, नेहमी नेहमी योग असतात, कारण की तुम्ही नेहमी तुमच्या वडिलांचं नाव त्यांच्यामध्ये सारखा उल्लेख असतो, म्हणजे जाणकार व्यक्ती म्हटलं आपण या माणसाला भेटायचं. विशेष काय वाटलं तुम्हाला? नाही अहो विशेष म्हणजे काय माहितीये का सर, तुम्ही मग अशी आता आम्ही आमच्या आजोबांना ठरवून बसलो, म्हणजे काय होत काय असत हे असत, तर आम्हाला कुठे फिरायची पण जायची गरज नसते, पण तेव्हा आमच्याकडे तेवढं समज नव्हती. आणि आता कोण ना कोणतरी आपल्याला चांगलं सांगणार आहे, कोणतरी चांगलं गायडन्स देणार आहे, कारण की ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांशी आपण जेवढी माहिती घेऊ किंवा चांगलं त्यांचा सल्ला घेऊ तेवढं आपण पुढे जाऊ. उगाच पुन्हा काही गल्ले बोळ्यातलं घ्यायचं, त्याचं काहीतरी ऐकायचं, कधी स्वतः पण बोलणार दुसऱ्याला पण बोलवणार. बरोबर बरोबर आहे का ना? खरं तुम्ही मग अशी म्हणाल जुनी माणसं आहेत त्यांना सगळं कळत आहे, मी म्हटलं आपलं आपण त्या लोकांनी, मला माझ्या जुन्या लोकांच्या वरती विश्वास आहे. आताचा माणूस तुम्हाला कुठे बोलत, पण जुना माणूस तसा कुठे बोलत नाही, बोले कोणी असू दे. बरोबर, ही तेवढी सत्य गोष्ट आहे, म्हणजे कोण व्यापारी असो किंवा काय, पण जेव्हा आपल्याला समोर येतो ना आपल्याला तेवढं पण कळतं देवाची कृपा, तो माणूस आपल्याला कुठे बोलतो. पण जुना माणूस मला बघितलं, म्हणजे माझा अनुभव आहे, मी परसुंडीची यात्रा आमची पुस्तकेची यात्रा देवाला कमी जातो पण जनावर बघायला जास्त जातो. चांगली लोक आम्हाला हसत असतील यार काय माणूस आहे, पण त्या देवानेच मला निर्माण केलंय की हो. बरोबर, त्यांनी काहीतरी आम्हाला काम सांगितलं की बाबा तुम्ही काम करा तुमच्याकडून होऊ शकतं, म्हणून देवाने आता एक माणसं एकमेकाची कशी जवळ येतात अशी माणसं. बर, एकमेकाचे फोन कसे मिळतात ही कुठं ना कुठेतरी एक वरती लिंक असती देवाकडं की बाबा आता आपल्या साधं म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हटलं तर ज्या दिवस ज्या वेळेस शेण खात्यावरती जेव्हा शेती व्हायची मला कुठं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर बघायला मिळायचं मिळायचं का? नाही सांगा बरं. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर गुजराती मारवाडलाच होता का होता, त्यांची हालचाल नव्हती, फक्त खुर्चीवर बसून कामं त्यांची असायची, आणि आपली लोक सगळी कामं करायची चांगलं खायची नॅचरल हालचाल नॅचरल. आणि तुम्ही तुमचा तालुका आहे का ना, मंगळवाडा तालुका तुमचा लय फेमस आहे, मंगळवाडा तालुका म्हणजे हा त्या बाबतीत म्हणजे ज्वारी बिरीसाठी एक नंबर तालुका आहे तुमचा, सर्व काय नैसर्गिक हा नॅचरल. आणि त्यात कसं झालं आमच्या भावाचे मित्र डॉक्टर नितीन वाघमोडे, निखिल वाघमोडे, निखिल नाही नितीन वाघमोडे, नितीन वाघमोडे, नितीन डॉक्टर नितीन वाघमोडे. बर, हे पण मंगळवेड्यातला. बर बर, नितीन सॉरी नितीन नाही तानाजी, तानाजी वाघमोडे नितीन नाही तानाजी, धनगर समाजाचे, धनगर समाजाचे ते, म्हणजे त्याचं घेणं जाणं आमच्या घरी असायचं, कारण की आमचं म्हणजे आमची म्हणजे त्याला आमचं घर माहिती आहे, त्यांच्याकडे आम्ही कधी गेलो नाही, पण त्यांची मेंढर होती म्हणजे वडिलांकडे तेव्हा त्या काळात तो 250 मेंढर होती, त्या काळात 250 मेंढर होती. या गोष्टीला झालं किती वर्ष सांगू का सर, 91-92 गोष्ट आहे. म्हणजे मंगळवाड्याला आमचं ओळख काय तर ही मंगळवाड्याची आमची ओळख ही मंगळवाड्याची आमची ओळख ही म्हणजे ही माणसं सगळी चांगली आहेत म्हणजे ते म्हणजे त्याच्याकडून ज्या गोष्टी कळायच्या
चालू तुमचं चालू होत असं आमचं खट मन म्हणजे दुष्काळी चालू का आमचं पण आमच्या तालुक्यातलं बऱ्यापैकी माणूस गव्हर्नमेंटला सर्वंटला असल्यामुळं बऱ्यापैकी लोकांची घरं चांगली आहेत. बरं, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं सगळं बऱ्यापैकी. हा, जसं एकमेकाचे विचार पटतात ना. हा, असं आहे. त्यामुळे काय आणि आमच्यात आणि आमच्यात आता कसं झालंय, आमच्या घरातली माणसं पण ते किल्ल्यासाठी वेळ आहे. किल्ल्यावर आणायची किंवा करायची म्हटलं फक्त एवढं तरी कळायला तरी सुरुवात कवा आणायची कवा आणायची अशी आमची म्हणजे हे आहे. घरातल्या प्रत्येक माणसाला किल्लार समजला. हॅलो, घरातल्या प्रत्येक माणसाला किल्लार समजला. तो म्हणजे आमचा आमची काळी जमीन आहे. आमच्यातला आमचा एक फक्त आणि फक्त जनावरांना खायला ठेवलं. एक म्हणजे आमच्या फक्त जनावरांना खायला ठेवले. फक्त म्हणजे त्यातून आपल्याला असं पण नाही की आम्ही जर ऊस जर गेला वर्षाचा आम्हाला आहे ना 3 लाख रुपये कुठे नाही गेले. म्हणजे जनावरांना किती एकर जमीन ठेवली तुम्ही? 1 एकर आहे फक्त. एक दोन गाय आहेत आमच्या, फक्त 1 एकर ठेवली. ती पण पाण्याखालची जमीन ठेवली आहे. दोन गायींसाठी 1 एकर दिली. 1 एकर जमीन ठेवली अशीच फक्त आणि फक्त त्यांना चारा. 2 एकर मध्ये फक्त चारा. फक्त चारा त्यांना, ते पण दोन गायीसाठी. फक्त दोन गायीसाठी म्हणजे एक गायीसाठी? नाही, 1 एकर ठेवले दोन गायीसाठी. हा, अर्धा एकर एका गायीला. एका गायीसाठी कधी आला तर आमच्या बोलून भागात तरी कधी तुम्ही बघायला तुम्हाला त्या खायला दिसणार. गायीसाठी केलेलं आहे. दिसणार की दिसणार काय अडचण नाही. आता हे आम्हाला नंतर कळलं की अरे गायीला हिरव्यापेक्षा गायी ही पुसळ खाऊन पण जगणारी आहे. बरोबर, याचा पण आम्ही अनुभव घेतला की बाबा असं काय नसतं, गायीला हिरवं खायला घातली गायची तब्येत होती असा गैरसमज आलो. गायीला कुसळ खाऊन पण आमच्या गायीचं अंग माशांनी झालं नाही. प्रति पण नव्हता, प्रति पण नव्हता. म्हणजे तुमची संभाळण्याची काय पद्धत असती त्याच्यावर सगळं. बरोबर, की आपलं हिरवं घास काय म्हणतात त्याला, कसलं घास म्हणतात ती? आपलं गवत असतं की काळे गवत? काळे गवत, काळे गवत आमच्या जनावर लय खातात, आवडीने खातात. जेवढं ती मका जे खात नाहीत पण ती काळे गवत खातात. काळ्या गवतीमध्ये प्रकार आहेत भरपूर. साधं आपलं बांधायला येतं बघा. साधं म्हणजे हाणणार बरं असं पण आहे. कडवळ 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 होत म्हणजे कडवळ असते, भुसकाळ असते, बरं काय काय असते. पण तरी एवढं करून त्यांना पेंड ती पेंड खात नाही. शेंगांना पेंड खात नाही आमची गाय. विचार करा, लोक जबरदस्तीने खायला घालतात. म्हणजे खायला जेवढं देतं तेवढे खात येते. सगळी येतेच आपले जनावर तशी नाही. ती पण खात नाही. म्हणजे एवढं तृप्त आहे. आणि एकाच्या व्हिडिओ कडून ऐकलंय मी, ज्याच्या दारात काही पाय पुढचा करून झोपते म्हणजे पेंग घेते त्याच त्याची त्याच म्हणजे सगळ्यात त्याच घर सगळ्यात सुखी घर असं समजलं जातं. मी एकाकडून ऐकलेलं आहे आणि त्याचा अनुभव पण आम्हाला आला. त्याचा अनुभव आम्हाला आला म्हणजे गायीचं पोट भरले होते. जी गायीची जी ती म्हणजे पुढची प्रक्रिया असते काय ते आम्हाला कळालं. म्हटलं यार म्हणजे आपण जे करतोय ते बऱ्यापैकी करतोय. पण आता विचार काय केला की बाबा आपल्याला आपण आता हळूहळू जरा थोडंफार वाढूया आपण. म्हटलं मग आपण बोललं काय करू, आपण एक पहिली चांगली कालवड एखादी चांगली जातीवंत धनगर किल्ला आपल्याला ती तुमच्या भागात तो आहे ना कुठल्या तो काजळी किल्ला नको आपल्याला. धनगरी किल्ल्यावर व्यवस्थित अशी गाई कालवड आपल्याला मिळाली आपण बघायची आपल्याला आवडली तर तुमच्या विश्वास ठेवलाय तुम्ही म्हणालात घ्या की डोळे दाखवून घ्यायचे. बरोबर, असा विचार करून म्हणून तुम्हाला सकाळी म्हणालो होतो ना. म्हणाला तर आणायचे घरी आपली त्याची सेवा करायची चालू करायची किंवा जे काय ते पुढचं पुढ पण चांगलं. कारण की मी माझ्या गायीवरून अनुभव सांगतोय. माझी मोठी गाय आमची साहेब तुम्हाला काय सांगू, लोक म्हणली आईला काय याची तब्येत व्हाय ना काय तुम्ही पाळले त्याला बिरोड झालाय ना असं तसे. त्याच गायीनं स्वतःने स्वतःच रूप घेतलंय. म्हणजे ही म्हणजे आमच्यासाठी म्हणजे मला विश्वासच बसत नाही. डॉक्टर पण म्हणतो, डॉक्टर म्हणतो ही प्रदर्शनातली गाय आहे.
तुम्ही घेऊन जावा याला, मी नेऊ का एवढं पण बोलली, मी घेऊन जाऊ का एवढं त्या गाय म्हणजे ज्या डॉक्टरला गाय आवडली होती, म्हणजे डॉक्टर म्हणजे कुठले डॉक्टर, पशुवैद्यकीय पुरांचे डॉक्टर. बर बर. हा मला मागे पुढे फोटो पण पाठवील मी, व्हॉट्सअप फोटो करील तुम्हाला मी, मग तुम्ही मला सांगा कसं वाटतंय काय वाटतंय. चालेल चालेल ठीक आहे, असं आहे आमचं काम. आणि तुम्ही तुमच्याशी बोललो का नाही आता, लय बरं वाटलं, चांगलं वाटलं की यार चांगल्या व्यक्तीशी बोललोय आपण. चला आपण म्हटलं तर आलो, जसं आम्हाला वेळ मिळेल अशी तुम्हाला आदल्या दिवशी फोन करतो आणि येतो तुमच्याकडे. चालेल चालेल. हा माझं नाव योगेश पाटवणे, फक्त सेव्ह करून ठेवा फक्त काय. चालेल चालेल. आणि तुम्ही वेळात वेळ काढलात आणि खिल्लार शेतकऱ्याच्या शान युट्यूब चॅनलला वेळ दिलात. नेहमीच देतोय साहेब, नेहमीच देतोय, त्यात वादच नाही. बरं आता नुसतं वेळ पण ऐका सर, नुसती वेळ पण देत नाही, लोकांना सांगतोय पण चॅनल बघा आणि बाबा कोणतरी चांगलं तरी काम करते पुढे आणा चॅनलला. म्हणजे ज्या बाबतीत ज्यांना ज्यांना खिल्लारच्या बाबतीत काम करतो ना त्यांना आपल्याकडून मदत होणार म्हणजे होणार. म्हणजे मी एकटाच नाही, आमचा ग्रुप आहे असा, सगळ्यांना सांगतो आम्ही की बाबा अशी लोक आहेत, तर आपण काहीतरी करूया. आमच्यामुळे आमच्या गावाला नाद लागलाय खिल्लारचा, कालवाडीचा, कालवाडीचा बैलाचा. खरं कोळीकोडून साईडने तुम्ही आलात ना, तुम्ही या फक्त बघायला. आपलं काय जास्त म्हणजे घरा शेजारी काय जास्त जागा बिगा नाही काय नाही, असं बोल आहे तर त्यात पण आम्ही कालवडे ठेवलेत. आमचं आमचं ती बघून आम्हाला एका माणसाने समोर जागा करून दिली आहे की मी तिकडे घालव का तुमच्या कालवडे तिकडे बांधत जावा, गाय तिकडे बांधत जावा. अशी लोक पण मदत करतात आपल्याला, कारण जरा रान आमचं जरा लांब आहे आमच्या घरापासून, लांब आहे म्हणजे चारा बिरा गाडीवर आणायला लागतो. हा असं आहे, कळतो सगळं. सकाळ सकाळी लोक दर्शनासाठी आमच्या गायकडे येते, आता काय बोलायचं. ही लोकांना कळायलं की हो, पण ना अजून काय काय लोकांना समजलं नाही अजून, आपल्याला कळालं म्हणून आपण एवढं जरा फक्त म्हणतात नेक्स्ट स्टेप पुढे चालायचा प्रयत्न करतो. तुमच्याकडनं पण आपल्याला चांगलीच वस्तू मिळणार ही पण तुम्हाला सांगतो. बरं तुमच्याकडून तुम्ही देणार ना ही पण चांगलीच वस्तू देणार. आता माझ्या बोलण्यावरून म्हणा किंवा मग समोर बघणार ना तुम्हालाही कळणार की यार ही पोरगे चांगले आहे, काय चाललंय ते चांगलं करते. बर हा ठीक आहे. होय तुम्ही वेळात वेळ काढलात, फोन केलात आणि महत्वपूर्ण चर्चा केली त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि की आपली जी अनमोल चर्चा झाली आजची, दोघांनी एकमेकाला चर्चेला वेळ दिला, तर ही चर्चा मी जगाला ऐकवतोय. अरे कसला ऐकवतोय सर, कारण खूप महत्वाचे पॉइंट कव्हर झाले त्याच्यामध्ये. कारण विषय काढून पूर्ण होत नाही किंवा प्रश्न विचारून विषय पूर्ण होत नाही, ज्या अंतकरणातल्या किंवा ज्या अनुभवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी एखाद्याच्या चर्चेतून मला जाणवतात, कुठेतरी क्वचित जाणवतात कोणाच्या तरी चर्चेत. तुम्ही मला समोर भेटणार ना तुम्हाला याच्यापेक्षा अजून जास्त कळणार, आणि तुम्हाला चांगलं कळणार, कारण की आपुलकीची भाषा आहे. कारण की ज्यांना ज्यांना मी भेटलोय त्यांच्यापासून मला चार नॉलेज मिळालेलं आहे किंवा काय की कळालेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणजे म्हणतात ना की बाबा असं पण नाही की ज्यांनी ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी त्यांनी आपल्याला सगळ्यांनी की चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, बाबा तुम्ही हाय चांगलं आहे, पण आम्हाला काहीतरी करायचं आहे हे महत्वाचं साहेब, आता करून दाखवायचं आहे. बाबा आपण करतोय ना लोकांना हेवा वाटला पाहिजे की बाबा ही लोक यांच्याकडे काय नाही तरी पण काही खिल्लारसाठी एवढा वेळ देते मांडले पाहिजे आपलं म्हणणं आहे. बरं आणि याच्यातून खरंच का नाही, या चर्चेतून म्हणा किंवा या अनुभवातून म्हणा किंवा आपण दोघांना एकमेकांना वेळ दिलात किंवा तुम्ही चॅनल बद्दल बारकाईने अभ्यास केलात किंवा चॅनल मधल्या जाणत्या जुन्या जाणकार व्यक्तींना ओळखलं, हे खूप महत्वाचं आहे. आणि जे कोणी चॅनल मधून अशा गोष्टी ओळखल तर तो माणूस आयुष्यात कधीच पायावर कुरड मारून घेणार नाही. नाही नाही खरंच 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 बोललो नाही, फक्त जे खिल्लार वेडा आहे पूर्ण,
तर त्याने संगत सुद्धा करताना खूप बारीक विचार करावा. खरंय खरंय खरं बरं, तुम्ही हा शब्द जो बोलला तो खूप बरोबर बोललात सर. अशी संगत आता आम्हाला पण अनुभव आले की फसवायची, कारण हा आपला चॅनल खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. हा खूप वेगळा चॅनल आहे, म्हणजे इतर समाजातून जे सोशल नेटवर्क आहेत काही, हा आणि या आपल्या सोशल नेटवर्क मधला फरक तुम्ही स्वतः सांगितला मगाशी. मग त्याच्यावरून असं वाटतं मला वैयक्तिक की तुम्ही स्वतः समोरून जर फरक दाखवून देत असाल तर खरंच काम एक चांगल्या दिशेने चालू. थँक्यू सर. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही वेळ दिला, लवकर तुम्हाला भेटू सर. चालेल चालेल चालेल, फक्त भेटायच्या आधी यायच्या आधी मला कॉल करा. फोन करेल, फोन करेल सर तुम्हाला, कारण त्या दिवशी तुम्हाला वेळ दिला जाईल. हा सर, हा सर. ओके ओके, ठीक चालतं. धन्यवाद आणि चर्चा जग जाहीर करतोय आपली. काय सर, नका असं नका करू, नका करू सर. मला मग कधी बोलत की नाही काय माहिती सर, जो चांगलं काम करेल ना मी तेव्हाच बोला, तोपर्यंत नका करू. नाही का, कारण की आपल्याला अजून किल्लरला पुढे न्यायचंय. आपणच वैयक्तिक न्यायचं नाही, तर आपल्यासोबत इतरांना सुद्धा घेऊन जायला सांगायचंय. तुमच्या मना तुमच्या मनात विचार आला का मी काय बोलले असता, खिलार संगोपन तुम्ही आम्ही करून वाढत नाही, खिलारची संख्या तुम्ही आम्ही विचार करून वाढत नाही. खरंय, किंवा तुमचा आणि माझा घटक बनवून संख्येत वाढ होत नाही, क्वांटिटी वाढत नाही, तर आपल्या सोबत इतराने सुद्धा केलं पाहिजे. आणि मी इतरांचा प्रश्न आहे काय करायचं, तर हे ऐका याच्यामध्ये काय काय आहे आणि कोणकोणत्या व्यक्ती आहेत आणि कोणकोणत्या व्यक्तीनं काम पुढाकार घेतला, तर हे पुढचं आपल्या भविष्यातल्या कामाला एक प्रेरणा आहे खूप मोठी. हे तुम्हाला आता नाही समजणार, आज जी काही चर्चा झाली ही चर्चा तुमच्या स्वतःच्या आयुष्याला आणि जगाच्या आयुष्याला आणि माझ्या आयुष्याला एक प्रेरणा आहे. नाही खरं प्रेरणा आहे, कारण का माहिती किल्ल्यावरती बरेचसे लोक चांगलं काम करतात. खरं म्हणजे खूपच चांगलं तुम्ही करताय म्हणा किंवा बाकीचे युट्यूब वाले म्हणा, खूप चांगलं काम करतायत. आपल्याला त्यांना सगळ्यांना म्हणजे चांगलं हे करायचं की नाही तुम्ही करताय तर पुढे जा, फक्त खिल्लर वाचली पाहिजे. बरं, विचार करा, कारण तुमच्यासारखी तुम्ही म्हणताय ना तसंच एक नंबर काम करतो ना, एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबर काम करतो तो माणूस. पण म्हणजे बलेगाडा शरीर चालू करायला त्या माणसाच्या बऱ्यापैकी योगा म्हणतात ना, हात आहे बऱ्यापैकी माणसाने कव्हर केलं. उदाहरणार्थ संदीपजी बोडगे साहेब अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे पदाधिकारी, तर ही व्यक्ती एक देव माणूस आहे आपल्यासाठी. खर नाही खर आहो सर, ही लोक खरंच तुम्ही युट्यूब वाले आहेत ना, खरंच देव माणूस आहेत. तुम्ही खिल्लर वाचवली तुम्ही लोकांनी, आम्ही फक्त प्रयत्न केला, पण तुम्ही खरं सांगू का तुम्ही वाचवली खिल्लर, खरं सांगतो मोठं योगदान दिलंय. एकमेकांच्या सहकार्यानं तर आपल्याला संख्या वाढवायची. हो सर, वाढणार सर, आता तिथे कमी राहते सर, आता तर खूपच वाढणार, कारण कसं विचार आला ना म्हणतोय सर, म्हणजे लोकांनाही कळणार की बाबा हे लोक आणि कसं माहितीये का सर, देवाच्या कृपेने तेवढंच म्हणू की लोक चांगले भेटो, सगळ्यांची चांगलं हो आणि फक्त खिल्लार मोठी होऊ. बस संगत फक्त संगत मी म्हणतो सर, मी तर म्हणतो एखादे आशय ना तुम्हाला, तुम्ही युट्यूब साठी काम करताय बरोबर ना सर, एखादा सर एक विचार ठेवा सर, किल्ल्यावर वाचवण्यासाठी आहे ना चांगली, म्हणजे ज्यांना बोलायचंय तेव्हा बाबा आपण काय करू, कोणतरी चांगलं चांगल्या लोकांना बोलून तुम्ही त्यांना हे करा, कारण हे काळाची गरज आहे सर. बरोबर, पण तुमच्यासारखा 100% विचाराची जर माणसं असतील हा, तर त्या माणसांची नावं मला कळवायला विसरू नका. नक्की मी प्रयत्न करेन. मी तर बघा माझे तुम्हाला सांगतो, आदर्श मगाशी सांगितले दोन, म्हणजे सर इतर तुमच्या गावात जरी अजून कोण असतील. हो हो, नक्की नक्की. आता ह्या व्यक्ती आल्या चर्चेत, पण ह्या व्यक्ती सोडून इतर कोणी अजून जर असेल अनोळखी, तर त्या व्यक्तीने सुद्धा आपल्या या सर्कल मध्ये घ्यायला विसरू नका. नक्की 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 आहो सर, मी तुम्हाला या बाबतीत खूप म्हणजे खिल्ल्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार, तुम्हालाही सांगू की सर आपल्याला अशी अशी माणसं त्यांच्याशी बोलून घ्या, खूप चांगलं त्यांच्याकडे नॉलेज आहे. कारण की एखाद्याचं म्हणतात ना सगळ्यांच्या विचाराने, जसं की बाकीची गुजरातची गाई जशी पुढे गेली तशी आपली गाई का नको जायला सर,
आपण बोललो तर जाऊ जाईल, आपण जर नाही आपण आपल्या वस्तू जर नावं ठेवत बसली भले ती कशी असते प्रयत्न तरी करू. अरे आम्ही तर ते ठरवलं सर, आम्ही तर ते ठरवलं की नाही आपल्याला ते काम करायचं. सर मी सुरुवातीला ज्या व्यक्तींची नावं घेतली ना त्या व्यक्ती ऑलरेडी आपल्या सर्कलमध्ये आहेत. हा आहेत का? हो हो हो. तुम्ही नवीन आहात आणि तुमची ओळख ही त्यांच्या सोबत झाली चांगली गोष्ट. नाही माझ्यासाठी तुम्हाला सांगतो काय, मी अहो तर सजी साहेबांनी ना सजी साहेबांनी मला आम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं केलं एवढा अनुभव आम्हाला आला. म्हणजे काही माणसं सोन्यासारखी माणसं लोक नावं ठेवतात पण बोलू ह्यांच्यासारखी माणसं नाही आणि आपण लोकांची म्हणजे नावं ठेवायची नाही म्हटलं तर आपण एकत्र येऊन म्हटलं अजून चांगलं काम करायचं हे लोकांचा सल्ला घ्यायचा आणि पुढे जायचं आणि त्यात तुम्ही पण मिळालंय योगायोगाने अजूनच चांगलं झालं. सर चालत काय अडचण, धन्यवाद आणि आभार सुद्धा मानले पाहिजे तुमचे. अरे नाही सर, तुमचे पण आभार, तुम्ही एवढं चांगलं काम करताय तुमचे पण आभार. तुमच्या विचाराला खरं नादखोळा परिवार कडून आणि खिल्लर शेतकरीच्या युट्यूब चॅनल कडून मी हार्दिक शुभेच्छा देतोय आणि अभिनंदन सुद्धा करतोय तुमचं. थँक्यू सर. आणि 1% तुमची स्वप्न सगळी पूर्ण होणार. देवाची इच्छा पूर्ण, देवाची नाही प्रयत्नात असतं, आपला प्रयत्न म्हणजे परमेश्वर आहे. हो ते तरी झालं छोट. हा मी लवकरात लवकर तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेल. हो हो हो. मी मगाशी सुरुवातीला वाक्य वापरणार, जोपर्यंत गोष्टी जिवंत आहेत. हो हो. तोच माझा तुम्ही मगाशी विचारणारा माझ्या पटणाऱ्याविषयी तुम्ही बोलला. तर आमच्या आजोबा असते तर आम्हाला सर म्हणजे म्हणतात ना एवढा असं करायची गरज नव्हती. आम्ही आता म्हणून तर तुम्ही मगाशी जो शब्द वापरला तो बरोबर वापरला. हा ज्या जोपर्यंत गोष्टी जिवंत आहेत तोपर्यंत त्या गोष्टींची भेट घेत चला. हा नक्की नक्की सर. अन्यथा समाजातून खूप तेवढ्याच प्रमाणात गोंधळ पण वाढणार आहे. खरंय खरंय सर, खरंय सर, खरंय. जर गोंधळ कमी करायचा असेल ज्या ठिकाणी विश्वास बसला त्या ठिकाणी तात्काळ संपर्क करा, तात्काळ भेटा, तात्काळ अनुभव घ्या. म्हणजे इतर ठिकाणी जर कन्फ्युजन वाढलं तर तिकडे तुमचं लक्ष जाणार नाही. खरंय 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 सर, खरंय खरंय बरोबर बोलत. त्रिकला बाजूत सत्य असणार आहे कायम नेहमी. खरंय सर, खरंय सर. म्हणून मला जो विषय आवडतो त्या विषयावर मी काम करतो. नाही अहो सर, लाख मोलाचा विषय आहे सर, लाख मोलाचा विषय. ज्याला त्याची माहिती आहे त्याने ते जाणलो, त्याला नाही माहिती त्याला काय समजणार या गोष्टी. हो फक्त म्हणजे ज्याला खरंच म्हणजे ज्याला काय म्हणजे बोलायला आपल्याला शब्द नाही सर, बोलायचं म्हटलं ना बोलायला शब्द नाही आहे. एवढं चांगलं काम करताय त्यांनी त्या बाबतीतले. तर देऊ तुमची पण सगळी इच्छा पूर्ण करू चांगलं होते. महत्वाचं तुम्ही मोठे व्हा पण खिल्लरना मोठे करून मोठे व्हा. महत्वाचं म्हणजे माझं काम कधी मोठे होणार? तुमच्यासारख्या विचाराच्या नादखोळ्या व्यक्तिमत्वांनी वेळ दिल्यानंतर आपला परिवार खूप मोठा होणार आहे कमी काळात. नक्की नक्की सर. मी तुम्हाला सांगू का, मी जेव्हा तुम्हाला भेटायला येईल ना माझ्याबरोबर आमचे 5-6 मित्र असतील, तुमचे विचार ऐकतील किंवा तुमच्या वडिलांचे मनाला विचार ऐकतील. कारण की ही गरज आहे, कारण की जे जे आपापल्या क्षेत्रात असतील आणि आपापल्या ठिकाणी काम करतील. बाबा नाही आपण ज्या गोष्टींना ऐकलं बाबा कसं असतंय त्या खिल्लरच्या बाबतीत सर जेवढं शिकेल तेवढं कमीच आहे आणि कोणी सांगू शकत नाही की नाही तू परिपूर्ण नॉलेज वाला नाही, एवढं करेल तेवढं कमीच आहे एवढा अनुभव नक्की आला. बर ठीक आहे सर. हो हो ओके सर. नमस्ते नमस्ते नमस्ते. ठेवतो.